भाकरी म्हटलं की थापणं आलंच मी तुम्हाला न थापता पोळपाटवरती लाटून तम्म अशी मऊ लुसलुशीत फुगलेली तांदळाची भाकरी करून दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने काहीच अवघड नाही आहे अगदी सोप्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे त्यानुसार कोणीही बनवू शकेल अशी मस्त भाकरी तुम्ही नक्की बनवू शकता चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर गॅसवरती एक पातेलं ठेवून घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये एक वाटीभर पाणी टाकून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये आणि गॅसची फ्लेम ही हाय करायची सा आहे पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाण्याला चांगली येऊ द्यायची आहे बघू शकता तुम्ही पाण्याला चांगली उकळ आलेली आहे ज्या वाटीने आपण पाणी मोजलो होतं त्याच वाटीने एक वाटी आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे म्हणजे जेवढं वा पाणी घेतलेलं आहे आपण तेवढंच तांदळाचं पीठ घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला उकड काढून घ्यायची आहे तांदळाच्या पिठाची पाणी चांगलं उकळलेलंच पाहिजे त्याच्यामध्ये पूर्ण पीठ मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करायचा आहे अशा पद्धतीने उकड काढून घेतली आहे मी आता त्याच्यामध्ये आता आपण त्याच्यावरती ता ताटली झाकून ठेवायची आहे दहा ते पंधरा मिनटासाठी गॅस बंद करून घ्यायचा आहे दहा मिनटं झालेली आहेत आता मी ते एका ताटामध्ये पूर्ण उकड काढून घेणार आहे उकड चांगली गरम झालेली आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला चांगली उकड मळून घ्यायची आहे थंड पाण्याचा हात लावायचा आहे आणि व्यवस्थितपणे एकजीव करायचा आहे पूर्ण मिश्रण एक गोळा असा आपण मळून घ्यायचा आहे गरम आहे हळूहळू करायचं आहे आणि थंड पाण्याचा हात लावायचा आहे उकडला आणि व्यवस्थितपणे उकड अशी मळून घ्यायची आहे आपल्याला एकही गुठळी राहायला नाही पाहिजे अशी व्यवस्थितपणे मळून घ्यायची आहे आपल्याला उकड अशा पद्धतीने व्यवस्थित पाणी झालेलं आहे एकदम मेजरमेंट लक्षात ठेवायचे आहेत अशाच पद्धतीने उकड काढायची आहे व्यवस्थित असा गोळा मळून घेतला आहे मी बघू शकता पाण्याचा हात लावून व्यवस्थितपणे गोळा मळून घ्यायचे आहे पूर्ण गुठळ्या गेलेल्या आहेत अगदी सॉफ्ट आणि चिकन गोळा मळून झालेला आहे अशाने भाकऱ्या छान होतात मस्त होतात उकड चांगली घेतली गेली तर बोटाला चिपकत नाही तांदळाचं पीठ आता त्याचे आपण गोळे करून घेणार आहोत एका वाटीमध्ये बरोबर चार भाकऱ्या होतात एका वाटी एक वाटी पिठामध्ये अशा पद्धतीने चार गोळे करून घेतलेले आहेत मी भाकरी करण्यासाठी एक पोळपाट घेतलेला आहे मी त्याच्यावरती चांगलं मळून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आपण जो गोळा बनवला होता तांदळाच्या पिठाचा आता त्याला पीठ लावायचं आहे तांदळाचं व्यवस्थितपणे आणि भाकरी लाटून घ्यायची आहे आपल्याला लाटण्याने थोडा गोळा चपटा करून घ्यायचा आहे तो हाताने आणि लाटायची आहे भाकरी बघू शकता अजिबात तडा जात नाही इकडे कारण की आपली उकड चांगली घेतलेली गेलेली आहे त्याच्यामुळे अगदी इझी आणि सोप्या पद्धतीने भाकरी लाटता येते आपल्याला उकड जर चांगली घेत घेत घेतली गेलेली असेल तर व्यवस्थित भाकरी लाटता येते अजिबात फाटत नाही खूप छान होते नक्की ट्राय करून बघा माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लागत असेल तर परत एकदा खालून पीठ लावायचं आहे भाकरीला अशा पद्धतीने भाकरी लाटून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही किती मस्त भाकरी लाटली जाते आहे कडेकडेने लाटायची आहे बघू शकता जेवढी मोठी पाहिजे तेवढी आपण भाकरी लाटू शकतो आणि अगदी बारीक पातळ बघू शकता तुम्ही अगदी पातळ भाकरी लाटली गेले लाटली गेलेली आहे खूप छान लाटली गेलेली आहे गॅसवरती तवा ठेवलेला आहे मी गॅसची फ्लेम ही मीडियम केलेली आहे आणि तवा थोडा गरम करून घ्यायचा आहे तवा चांगला गरम झाला की पिठाची बाजू वरती घ्यायची आहे भाकरीची आणि वरची बाजू खाली घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला अशा पद्धतीने व्यवस्थितपणे पाणी लावून घ्यायचं आहे चारी बाजूंनी आणि ती पाणी सुकसतोपर्यंत पंधरा ते वीस सेकंद भाकरी तशीच राहू द्यायची आहे तव्यावरती पंधरा ते वीस सेकंद झालेले आहेत आता आपल्याला भाकरी पलटवून घ्यायची आहे भाकरी पलटवून झाली की आपल्याला ती एक ते दीड मिनटं गॅसवरती शेकून घ्यायची आहे चांगली व्यवस्थितपणे चारी बाजूंनी गॅसची फ्लेम ही मिडियम टू हाय करायची आहे उलटणीच्या साह्याने चारी कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि शेकून घ्यायची आहे अशा पद्धतीने एक ते दीड मिनटं झाला की आपल्याला ती परत एकदा पलटवून घ्यायची आहे भाकरी बघू शकता किती छान फुगते भाकरी अगदी टम्म फुगते आहे खूप छान होती ही भाकरी नक्की ट्राय करून बघा अगदी सोपी आहे करण्यासाठी अतिशय छान होते मस्त टम्म फुगलेली आहे बघू शकता नक्की ट्राय करून बघा खूप छान होती भाकरी आणि अगदी सुंदर लागते मऊ लुसलुशीत होते एकही एक डाग पडलेला नाही आहे बघू शकता तुम्ही पांढरी शुभ्र अशी भाकरी तयार आहे चारी बाजूंनी शेकली गेलेली आहे मस्त तुम्हाला मी ती काढून दाखवते बघू शकता पूर्णपणे पापुद्रा मोकळा होतो आहे भाकरीचा अगदी बारीक शुभ्र आणि मऊ मस्त झालेली आहे भाकरी खूप छान झालेली आहे नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत Bye.